नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एम पी एस सीने संयुक्त गट ब परीक्षा दोन हजार एकवीसची ॲड टाकलेली आहे आणि ही खूप चांगली बातमी आहे एकंदरीत सहाशे सहासष्ट जागा या परीक्षेच्या अंडर आहेत म्हणजे संयुक्त गट ब परीक्षा दोन हजार एकवीसमध्ये सध्याच्या घडीला सहाशे सहासष्ट जागांची ॲड आयोगाने काढलेली आहे आणि संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस ही रविवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी घेण्यात येईल सो हे लक्षात ठेवा संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा ही सव्वीस फेब्रुवारीला असेल आणि एकूणपदे हे सहाशे सहासष्ट आहेत एक चांगली बाब म्हणजे ए ओ आणि एस टी आयची जी वॅकन्सी आहे ती खूप चांगली आहे कक्ष अधिकारी म्हणजे ए एस ओची एकूणपदे हे शंभर आहेत आणि राज्य कर निरीक्षक म्हणजेच एस टी आयची एकूणपदे हे एकशे नव्वद आहेत आपण मागची मागील एक, एक माँग दोन तीन वर्षापू पूर्वीची ॲड बघितल्या तर त्यामध्ये ए एस ओ एस टी आयची जी वॅकन्सी होती ती कमी होती पण या ॲडमध्ये ही वॅकन्सी वाढलेली आहे आणि ही खूप चांगली बाब आहे ए ओच्या सध्या शंभर आहेत आणि एस टी आयच्या एकशे नव्वद जागा आहेत पुढे जाऊन या जागा वाढण्याची शक्यता आहे तसेच पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आयची एकूणपदे तीनशे शहात्तर आहेत ही सुद्धा चांगली पदे आहेत तसेच पूर्वपरीक्षा आपण बघितली की सव्वीस फेब्रुवारीला आहे आणि मुख्य परीक्षेबद्दल आयोगाने यात असं सांगितलं की मे दोन हजार बावीस किंवा त्यानंतर ही मुख्य परीक्षा आयोजित केली जाईल एक्झॅक्ट डेट आयोगाने सांगितलं नाही आहे फक्त यात असं दिलं की मुख्य परीक्षा माहे मे दोन हजार बावीस या म्हणजे मे दोन हजार बावीस या महिन्यामध्ये किंवा त्यानंतर आयोजित करण्यात येईल एक्झॅक्ट डेट आयोग पूर्व परीक्षा झाल्यानंतर डिक्लेअर करेल तसेच जो अर्ज करण्याचा कालावधी आहे तो एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजे एकंदरीत बारा वाजेपर्यंत आहे सो हे लक्षात ठेवा उद्यापासून फॉर्म भरायचा कालावधी सुरू होत आहे एकोणतीस ऑक्टोबरला आणि हे फॉर्म तुम्ही दुपारी दोन वाजल्यापासून भरू शकता आणि लास्टची तारीख ही एकोणीस नोव्हेंबर आहे सो ला लास्टच्या तारखेची वाट न बघता तुम्ही उद्यापासून एक दोन दिवसामध्ये हा फॉर्म भरू घेऊ शकता तसेच जे जनरल ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना फीस आहे तीनशे चौऱ्याण्णव आणि बाकी जे मागासवर्गीय तसेच डब्ल्यू एस अनाथचे जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्यासाठी फीस आहे दोनशे चौऱ्याण्णव तसेच तुम्हाला परीक्षेचा अर्ज करताना कोणतीही कागदपत्र अपलोड करायची नाही आहेत पण काही कॅटेगरीचे विद्यार्थी उदाहरणार्थ खेळाडू दिव्यांग आणि अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील बाकीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही कागदपत्रे सध्या तरी म्हणजे या पूर्वपरीक्षेच्या अर्जामध्ये अपलोड करायची गरज नाही आहे मुख्य परीक्षेला अपलोड करण्याची गरज भासू शकते सो so, एकंदरीत ही खूप चांगली बाब आहे सर्व एम पी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सव्वीस ही पूर्वपरीक्षा होईल सर्वांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या धन्यवाद